नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माहिन पचलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। जी आत्ता जी लेटेस्ट अपडेट आहे ती आहे सातारा येथील जी आरोग्य विभागाची जी कोविडसाठी 19 म्हणजे भरती होती त्याच्यामध्ये बघा डेटा एंट्री ऑपरेटर जे आहे DEO त्याची जी तात्पुरती जी गुणवत्ता यादी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे, म्हणजेच की प्रोविजनल लिस्ट, ठीक आहे। तर ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, तर तुम्ही जी आहे ती लिस्ट बघण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी आहे लिंक दिलेली आहे, तिथं क्लिक केल्यानंतर तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुमचे आहे का नाव यादीमध्ये ते बघून घ्या, नसेल तर जे काही कार्यवाही करायची असेल तर तुम्ही जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता। तत्पूर्वी जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। बघा ही जी आहे ही लिस्ट आलेली आहे, बघा डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड सोसायटी फॉर हेल्थ अँड FAW सातारा। तर याच्यामध्ये बघा कोविडची 19 रिक्रुटमेंट होती, ॲडव्हर्टाईजमेंट जी आहे ती 14 जुलै ते 20 जुलैला दिली होती। त्याच्यामध्ये बघा प्रोविजनल लिस्ट जी ही फक्त डेटा एंट्री ऑपरेटरसाठी आलेली आहे, तर याच्यामध्ये कुठले डिस्क्वालिफाय आणि क्वालिफाय झालेले आहे ते बघून घ्या। तर याच्यामध्ये बघा हे ॲप्लिकेशन नंबर दिलेला, सरनेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल दिले आणि मेरिट लिस्ट दिलेलं, ठीक आहे। तर त्याच्यामध्ये बघा क्वालिफिकेशन आणि मेरिट लिस्ट सेमच आहे, त्याच्यामध्ये बघा फक्त टोटल जे आहे टोटल मार्क्सवर त्यांना दिलेले आहे आणि तिथं जे शेजारीच क्वालिफाय म्हणून आहे, ठीक आहे, क्वालिफाय अँड डिस्क्वालिफाय शेजारी रिमार्क दिलेला आहे। जर तुम्ही डिस्क्वालिफाय असाल तर रिमार्क बघूया आपण काय असेल तर, ठीक आहे। तर तुम्हाला तुमचं नाव जर सर्च करायचं असेल तर सर्च करू शकता तुम्ही, ठीक आहे। तर आपण एक डिस्क्वालिफिकेशनची जी आहे ती लिस्ट बघूया। हे क्वालिफायज आहे म्हणजे एकूण जे क्वालिफाय झालेले आहेत ते टोटली 589, ठीक आहे, जवळपास 600 जवळपास जे आहे ते क्वालिफाय झालेले आहे म्हणजे पात्र झालेले आहे। तर याच्यामध्ये सुद्धा तुमची जे आहे शॉर्टलिस्टिंग होणार आहे, ठीक आहे, मेरिट बेसवर याची जे निवड होणार आहे। तर डिस्क्वालिफिकेशनचं बघा आपण एक बघू, तर बघा याच्यामध्ये बघा काय झालेलं आहे, कशामुळे डिस्क्वालिफाय, टायपिंग जी होती बघा याच्यामध्ये बघा 621 नंबर जे सिरियल नंबर आहे शेडगे राहुल दीपाली, तर याच्यामध्ये बघा त्यांचे डेट ऑफ बर्थ दिलेलं आहे। डिस्क्वालिफाय का झालं आहे बघा, तर क्रायटेरिया त्यांचा जो आहे मॅच झालेला नाही, बघा त्यांना MSIT पाहिजे नव्हती, टायपिंग पाहिजे नव्हती। तर दीपालीचा जो आहे, सॉरी सरनेम फर्स्ट नेम राहुल जे आहे, ठीक आहे, दीपाली नाही सॉरी दिलीप आहे, सॉरी मिस्टेक झाली माझ्याकडून, राहुल दिलीप शेडगे, ठीक आहे, शेडगे याचे जे आहे आणि जे टायपिंग जी होती मराठी ती नव्हती, त्याच्यामुळे जे आहे ते डिस्क्वालिफाय, म्हणजे सगळं तुम्हाला पाहिजे ग्रॅज्युएशन, ठीक आहे, MSIT टायपिंग इंग्लिश टायपिंग मराठी, ठीक आहे, हे जर असेल तरच तुम्ही क्वालिफाय आहात। ते जर काही नसेल किंवा कमी मार्क्स तसं काही नाही आहे, फक्त क्वालिफायचं आहे, कमी मार्क्स असेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय तसे होणार आहे, मेरिटमध्ये तसं लागणार नाही नंबर, ठीक आहे। तर अशा प्रकारे ही जी लिस्ट लागलेली आहे। थँक्यू फॉर वॉचिंग। अजून काही तुम्हाला कमेंट असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, ठीक आहे। टेस्ट ट्यून।